माझ्या घरी ती आली होती. अजूनही शिरसाटांच्या बोलण्यातनं त्यांचा माज जाणवतो. ते ज्या एकेरी पद्धतीने बोलतात, शिरसाटांचं घर कोणत्या दिशेला कोणत्या भागात आहे हे मला माहिती नाही. राहिला प्रश्न, शिरसाट कुठल्या तरी माध्यमांशी बोलताना मी ऐकलं की माझ्या घरी ती आली होती. अजूनही शिरसाटांच्या बोलण्यातनं त्यांचा माज जाणवतो. ते ज्या एकेरी पद्धतीने बोलतात, शिरसाटांचं घर कोणत्या दिशेला कोणत्या भागात आहे हे मला माहिती नाही. मी त्या माणसाच्या कधी घरी गेले नाही. आणि त्याच्यासारख्या अत्यंत घाणेड्या आणि विकृत मानसिकतेच्या माणसाशी संपर्क ठेवण्याचा तर संबंधच येत नाही. ही बोलण्याची पद्धत आहे. ही प्रत्येकाशी संवाद साधताना विरोधकांशी बोलताना सुद्धा सन्मानाने बोलण्याची पद्धत आहे. आम्ही देवेंद्रजींना बोलतानाही देवेंद्र भाऊ असं बोलतो. आता जर तुम्हाला भाऊ आणि दादा असा शब्द रुतत असेल तर संजय शिरसाटांनी त्यांच्या स्वतःच्यासाठी एखादा शिवीवाचक शब्द सुचवावा. कारण शिव्या मला येत नाहीत. तुमच्या पक्षातल्या बायकांना येत असतील कदाचित, मला येत नाहीत त्या. या सगळ्या संदर्भाने मी येणाऱ्या काळामध्ये संजय शिरसाटांनी माझे प्रतिमा हनन करण्याचा जो प्रयत्न केला यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार. महिला आयोगाकडे मी काल तक्रार केलेली आहे. महिला आयोगाची माझ्या माहितीप्रमाणे मला जी आतापर्यंत माहिती मिळाली त्यात त्यांनी पोलिसांना तसे निर्देश दिलेले आहेत. पण मला खात्री आहे की पोलीस याच्यावरती गुन्हा दाखल करायला फार वेळ घेणार. कारण पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी देवेंद्रजी एक गृह खाते या सगळ्यांच्याच परमिशन लागणार. कारण आमदार माणूस आहे म्हटल्यावर तो त्या पद्धतीने वागणार ना. या सगळ्या याच्यावर देवेंद्रजींची महिला म्हणून, महिलांचे प्रश्न म्हणून काय भूमिका असेल देवेंद्रजींनी सुद्धा स्पष्ट करावे. आणि जर संजय शिरसाटांवर गुन्हा दाखल होणार नसेल तर याचा अर्थ असा आहे की देवेंद्र फडणवीसजी किंवा एकनाथ शिंदेजी हे दोघेही सत्तार, गुलाब पाटील किंवा संजय शिरसाट यासारख्या विकृतींना पाठीशी घालत जाणीवपूर्वक फक्त आणि फक्त आपली खुर्ची टिकवण्यासाठी, संख्याबळ ठेवण्यासाठी म्हणून जाणीवपूर्वक या लोकांना पाठीशी घालतायत असा याचा अर्थ होईल. मला याची कल्पना आहे की हे सगळं कुभांड का रचलं जात आहे. कारण संजय शिरसाटांच्या आणि एकूण या लोकांच्या, विरोधकांच्या पोटात गोळा याचा उठतोय की जर सुषमा अंधारेच्या पाठीवर बॅगेज नाहीये कुठलंच, ना ईडीचं बॅगेज आहे, ना सीबीआयचं बॅगेज आहे, ना कुठल्या करप्शनचं बॅगेज आहे. ईडी, सीबीआय, करप्शन यापैकी जर कशावरही बोलता येणार नसेल तर बाईपणावर हल्ले करणे जास्त सोपी असते असे त्यांना वाटत असेल. परंतु मी याच्या आधीही सांगितलं आणि मी आत्ताही सांगते की मी कुठलंही बाईपणाचं व्हिक्टिम कार्ड खेळणार नाही. पण मी दाखल केलेली तक्रार ही व्हिक्टिम कार्ड किंवा स्टंटबाजी किंवा काय जे असेल, कारण प्रसिद्धीचा स्टंट त्यांना करावा लागतो जे प्रसिद्धीपासून कोसो दूर असतात. ना मी कधी कॅमेऱ्याचा सोर्स केला, ना मी कधीही माझ्या व्यक्तिगत अडचणी सामाजिक पटलावर मांडायचा प्रयत्न केला, ना उलट 3 दिवसांपासून मी माध्यमांशी बोलणेच टाळत होते. कारण प्रसिद्धी किंवा स्टंट या गोष्टी माझ्यापासून कोसो दूर आहेत. मी फक्त आणि फक्त ही तक्रार यासाठी करत आहे की म्हातारी मेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो. संजय शिरसाटांसारखी माणसं ही फक्त व्यक्ती म्हणून नाही तर एक विकृत प्रवृत्ती म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो. आणि अशा विकृत प्रवृत्ती वेळीच ठेचायला हव्यात. शिरसाटांना